नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आपण 31 ते 40 या अंकांची ओळख बघितली. आता 41 ते 50 ह्या अंकांची वाचन व लेखन बघूया. हा झाला एक दशक. एक दशक म्हणजे किती असतात? 10 एकक. एक दशक, दोन दशक, तीन दशक आणि चार दशक. हे चार दशक झाले आणि त्याच्यात आपण एक एकक मिळवला. चार दशक आणि एक एकक, याला काय म्हणतो आपण? 41. काय म्हणतो? चार दशक एक, 41. आता बघा बरं, हे चार दशक आणि दोन एकक. चार दशक दोन एकक 42. चार दशक आणि तीन एकक. चार दशक आणि तीन एकक 43. चार दशक आणि चार एकक. चार दशक आणि चार एकक 44. चार दशक आणि पाच एकक. चार दशक आणि पाच एकक 45. चार दशक आणि सहा एकक. चार दशक आणि सहा एकक 46. चार दशक आणि सात एकक. चार दशक आणि सात एकक 47. चार दशक आणि आठ एकक. चार दशक आणि आठ एकक 48. चार दशक आणि नऊ एकक. चार दशक आणि नऊ एकक 49. आणि ह्या नऊ एककांमध्ये आपण जर एक मिळवला तर हे पूर्ण होतात एक दशक. एक दशक म्हणजे किती असतात? ते 10 असतात. मग 10 छोटे एकक बरोबर एक दशक असतो. म्हणून या छोट्यांचा काय होतो? एक दशकचा एक गठ्ठा तयार होतो. हा झाला गठ्ठा. आता किती झाले बरं? एक दशक, दोन दशक, तीन दशक, चार दशक आणि पाच दशक. पाच दशक आणि शून्य एकक किती? 50.